राम राम। अरे मना राम राम, मना राम राम आणि रहा लाम लाम। बालमित्रांनो, मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे। या गोष्टीच्या लेखिका आहेत दीपा देशमुख। करोना करोना करोना, कंटाळा आला या कोरोनामुळे। सगळ्यांना सुट्टी, शाळेला सुट्टी, परीक्षेला सुट्टी, ऑफिसला सुट्टी, कामवाल्या मावशींना सुट्टी, बसला सुट्टी, रेल्वेला सुट्टी, पार्क मध्ये सुद्धा जायचं नाही, घराच्या बाहेरच पडायचं नाही। अगदी त्या वॉचमन काकांनी लॉक लावून ठेवलंय सोसायटीच्या गेटला, बाहेरचं कोणी यायचं नाही, आतलं कोणी बाहेर जायचं नाही, बसा घरातच ठणाना ना करत। काय करणार ना, उत्साह मांडला या करोनाने। छकुली पण कंटाळून गेली होती। छकुली म्हणाली आईला, ये आई, करोना म्हणजे काय ग, हा काय मोठा राक्षस आहे का, आपण इतके घाबरतो त्याला। आई म्हणाली, हो बेटा, हा राक्षसच आहे आणि तो अदृश्य स्वरूपात आहे। तो साध्या डोळ्यांना दिसतच नाही, पटकन हातावर बसतो आणि आपण चेहऱ्याला हात लावला की तो आपल्या नाकातून, तोंडातून, आपल्या डोळ्यातून, पोटात जातो आणि मग माणसाला गट्टम करतो। अरे बाप रे, असा आहे का करोना। छकुली करोनाचा विचार करत करतच रात्री झोपली। झोपल्यानंतर तिच्या आवडती परीराणी तिच्या स्वप्नात आली। छकुलीने परीराणीला विचारलंय, परीराणी, हा करोना काय आहे ग? अगं, हा राक्षस आहे आणि त्यांनी रूप पण अतिशय सूक्ष्म घेतलंय, छोटस, डोळ्यांनी दिसतच नाही तो, आणि तो आपल्या शरीरात जातो आणि आपल्याला गट्टम करतो। त्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे, परीराणीनी त्याला तिला सांगितलं। छकुली म्हणाली, परीराणी, प्लीज प्लीज, एक रिक्वेस्ट आहे, मला त्या करोनाला बघायचंय, प्लीज काहीतरी कर ना गो, कर ना, प्लीज 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 प्लीज। परीराणी म्हणाली, ठीक, मी तुला एक जादूचा गॉगल देते, लाल लाल छान, तो गॉगल घे, पण नाकाला मास्क बांध आणि मग बाहेर जा। छकुलीने तो गॉगल घेतला, नाकाला मास्क घातला, अंगात रेनकोट घातला, पाऊस नसतानाही आणि हळूच गेटच्या बाहेर पडली। गेटच्या बाहेर पडल्यानंतर तिला खूप माणसं दिसायला लागली। काही जण भाजी घेत होती, काही जण दूध घेत होती, काही जण इकडे जात होती, उगाच फिरत होती। आणि छकुलीने पाहिलं तर एक छोटासा प्राणी, संक्रांतीचा हलवा कसा असतो रंगीबेरंगी काटेरी, तसा एक प्राणी सगळ्यांच्या आसपास फिरत होता। छकुलीने ओळखलं, हाच तो करोना, ए करोन्या। करोनाला लक्षात आलं की अरे, ह्या छकुलीने आपल्याला ओळखलं। तो तिला घाबरवायला लागला। छकुली आली, मी आता तुझ्या हातावरून पोटात जाणार, तुला गट्टम करणार, अट्टम 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 ओरडायला लागली। चुकलीन सगळ्या लोकांना सांगितलं, अरे पळा, करोना इथे, पळा पळा। पण लोक काही ऐकायला तयार नाही। आता छकुलीच्या जवळ आला, गट्टम छकुली, मी तुला आता गट्टम करणार
छोकरी जे पळाली तिथून निघाली पळाली आणि दार खिडक्या लावला हात स्वच्छ धुतले सॅनिटायझर लावला अरे अरे ओरडली मर जा गेटच्या बाहेर जा थांब येऊ नकोस आता काय दार लावले खिडक्या लावल्यात हात स्वच्छ धुतले आता कसा येशील रे तरफड जा बस कंटाळून कंटाळून जाशील करोना करोना गो मी आता घराच्या बाहेर पडणारच नाही तर मग तू कसा येशील छोकरी घराच्या बाहेर पडणारच नव्हती पण तुम्ही पडणार आहेत का पडूच नका घराच्या बाहेर सध्या पडायचंच नाही एक दिवस कंटाळून कंटाळून करोना जाईल मग आपण मोकळे मज्जा करू धमाल करू यस